नमस्कार। या संपूर्ण रंगमंचावरती जो खरं तर तिथे असायला नको असा जो आहे तो मी आहे खरं, आणि हे सतत मला गेले 2 तास जाणवत आहे आणि हे तुम्हालाही जाणवत असेलच। आत्ता ह्यांनी खूप समर्थन देण्याचा प्रयत्न केला की मी असाही कसा, मी लिहितो पण कसा, आणि मी संस्था पण कशी सुरू केली आहे वगैरे वगैरे, पण दाभोळकरांनी मला लाजवून टाकायचं असा त्यांचा 4-5 वर्ष प्लान होता। पण मी त्यांना, त्यांनी जी नावं ते देतात की यांना पुरस्कार आहे असं म्हटल्यानंतर मला दडपून झालं होतं, आणि गेली 4-5 वर्ष मी त्यांना कधी खरी कधी खोटी कधी अर्धसत्य अशी कारणं सांगत सांगत नाही म्हणालो। यंदा माझी कारणं सगळी संपली म्हणून मी इथे। पण मी आलो ह्याचा एक वैयक्तिक आनंद मला ह्याच्यासाठी झाला की ज्या महानगर सुद्धा, त्यातला काहीतरी वेगळा शब्द शोधून काढायला पाहिजे, महानगर सुद्धा नाही, अशा ठिकाणी मी राहतो, ज्या क्षेत्रात काम करतो तिथे प्रचंड धावपळ असते, खूप प्रवास असतो, त्याच्यामध्ये मला माणसांना भेटायला खूप कमी मिळतं, किंवा मी ठराविक माणसांभोवतीच बऱ्याच वेळेला असतो। आज ह्या प्रसंगामुळे म्हणजे मगाशी आम्ही त्या खोलीत सगळेजण बसलेलो होतो आणि मला कुणाचं काय ऐकू मला कळत नव्हतं। मी एका कोपऱ्यात होतो, इकडे बंग पाडगावकरांना काहीतरी विचारत होते, पाडगावकर त्याच्यावरती फार महत्त्वाचं काहीतरी बोलत होते, तिकडे नारळीकर कोणाशी तरी काहीतरी बोलत होते। त्या एका 12x12 खोलीमध्ये इतकी सगळी लोकं बसलेली होती आणि ती एकमेकांशी विविध विषयांवरती बोलत होती। माझ्या दृष्टीनं मी इथं आल्याचं सार्थक झालं त्या ह्याच्यात। मला काही जितकं कानावर पडत होतं इकडनं तिकडनं तिकडनं तेवढंच मी घेण्याचा प्रयत्न करत होतो। आणि आत्ता जे इथे आल्यानंतर स्टेजवरती मी ऐकतोय मगासपासून, त्या दृष्टी ते ऐकत असतानाही वेगवेगळे विचार मनात येत आहेत। एक तर पुरस्कार हा का असतो, कसा असतो, कशासाठी द्यायला लागतो याविषयी माझ्या मनात प्रश्न निर्माण होत होते, त्याचा उपयोग काय असतो। मला जेव्हा विचारलं जातं अवॉर्डबद्दलचं महत्त्व आमच्या क्षेत्रातल्या अवॉर्डबद्दल, तेव्हा मी नेहमी असं म्हणतो की अवॉर्ड्स ही गाडीच्या ॲक्सेसरीजसारखी असतात। तुम्ही गाडी चालवता त्यावेळेला तो रेअरव्ह्यू मिरर असतो, हॉर्न असतो, ते काही गाडी चालवत नाही, गाडी मशीन चालवतं, पण ही ॲक्सेसरीज ज्या असतात त्या तुम्हाला कॉन्फिडन्स देतात पुढे जायला। तसं काहींचं ह्या अवॉर्ड्सचं असतं आणि याचं भान आम्हा मंडळींना, नटमंडळींना ठेवायला लागतं। हे खूप मोठे पुरस्कार आहेत, मी अर्थातच त्याचं कंपॅरिझन करत नाही आहे, हे काम सिद्ध झाल्यानंतरचे पुरस्कार आहेत। एका वर्षातला एक सिनेमा चालला म्हणून मिळालेला पुरस्कार नाही आहे, अनेक वर्षांचं काम सिद्ध झाल्यानंतरचं हे पुरस्कार आहेत, त्यामुळे ह्याचं महत्त्व खूपच वेगळं आहे, आगळं आहे। मला मध्ये कोणीतरी, बऱ्याच वेळेला आपण बोलत असताना आपला देश हे एक आपलं फार महत्त्वाचं डिस्कशनचा मुद्दा आहे, सध्या तर खूपच आहे, आणि त्याच्यामध्ये कोणीतरी सांगत होतं की काही परदेशी मंडळी आली होती इथे अभ्यासाला, मुंबईमध्ये ज्या लोकल चालतात त्याच्या अभ्यासाला एक जपानमधून एक मंडळ आलेलं होतं, त्याच्यात सुधारणा सांगायला वगैरे, आणि काही महिन्यांनी ते हाताशून निघून गेलं, ते म्हणाले की तुम्ही एवढं कसं चालवता ह्याचंच आम्हाला आश्चर्य वाटतं, इतक्या तुमच्या सगळ्या केऑसमध्ये हा देश कसा चालतो ह्याविषयीचं आश्चर्य इनडिरेक्टली त्या लोकांनी व्यक्त केलं। मला त्याची जी काही कारणं आहेत त्यापैकी 2-3 महत्त्वाची कारणं जी आहेत ती अशी वाटतात। एक म्हणजे
आता सध्या तर फॅशन झाली आहे राजकारणाला शिव्या देण्याची आणि राज्यकर्त्यांना शिव्या देण्याची. परंतु मला असं वाटतं की गेल्या 60-70 वर्षांमध्ये हा देश लोकशाही पद्धतीनं चालवत ठेवणं, वेडी वाकडी का होईना त्याची प्रगती करत नेणं हे राजकारण्यांशिवाय शक्य नव्हतं हे एकदा कुठेतरी आपण मान्य करायला पाहिजे. भ्रष्टाचार होत नाही का? जरूर होतो. ह्याच्यापेक्षा आपण प्रगती करू शकलो नसतो का? जरूर करू शकलो असतो. परंतु ज्या ज्या लोकांना आपण राजकारणात शिव्या देतो ते 8 वाईट कामं करत असतील तर त्या 8 वाईट कामात कुठेतरी एक काहीतरी चांगलं काम लोकलाजस्तव का होईना पण होत असत. बरं, शिवाय 100% राजकारणी वाईट नाहीत. त्यापैकी काही राजकारणी, आणि हे फक्त मी म्हणत नाही आहे, संदीप वासलेकरांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, स्ट्रॅटेजिक फोरसाईट म्हणून ते चालवतात, फार मोठा माणूस आहे. त्यांचं एकादिशेचा शोध हे पुस्तक मिळालं तर जरूर वाचा. ते बऱ्याच वेळा त्यांचा राजकारण्यांशी संबंध येतो जगभरातल्या. त्यांचंही मत आहे की सगळे 100% राजकारणी वाईट नसतात, तसेच 100% ब्युरोक्रॅट्सही वाईट नसतात. तर हा जो काही एक पॅशन म्हणा किंवा एक चांगुलपणा शिल्लक आहे ते एक कारण आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण ही इथे बसलेली सगळी मंडळी आहेत. संपूर्ण भारतामध्ये छोट्या छोट्या पातळीवरती, छोट्या छोट्या गोष्टींवरती इतकं काम चालू आहे. हे काम पटकन लक्षात येण्याजोगं नसतं. त्याचा कॉग्निशन्स अशा ठिकाणी घेतला जातो त्यावेळेला तो काही काळ जनसामान्यांच्या लक्षात राहतो. उद्या पेपरमध्ये फोटो छापून आले की त्यावेळेलापर्यंत तो लक्षात राहील. नंतर आपल्या आपल्या सुखामागे आम्ही धावत बसू आणि आमच्या ते लक्षात राहणार नाही. पण तरी सुद्धा भारत देशाचा ज्या वेळेला तुम्ही मॅक्रो लेवलवरती विचार केला त्यावेळेला तुम्हाला निराशाच येणार. 100% अशक्य देश आहे. फार विचित्र कॉम्प्लेक्सिटीज असलेला देश आहे. आमचा पंतप्रधान जर त्यांनी एक वाक्य बोललं तर ते 32-33 भाषांमध्ये ट्रान्सलेट केल्याशिवाय त्याच्या नागरिकाला कळत नाही प्रत्येकाला. बरं, ते ट्रान्सलेट केलं म्हणून वाचता येणार आहे का? तर ती सुद्धा फार कमी माणसं आहेत. मग जो कोणी समजावून सांगेल त्याच्या भरोशावरती, तो कुठल्या पार्टीचा असेल, त्याचं काय मतं असतील, ह्याच्यावरती ते पंतप्रधान काय बोलला हे त्या माणसापर्यंत शेवटच्या पोचणार. ही एक कॉम्प्लेक्सिटी झाली. जात धर्म ही तर आपली आणखीन एक भयानक कॉम्प्लेक्सिटी आहे. या अशा देशामध्ये जो केऑटिक सिच्युएशन आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये जेव्हा असे समारंभ होतात ज्यावेळेला अशा कार्यांची ओळख होते त्यावेळेला हे मायक्रो काम करणं किती महत्त्वाचं आहे हे नक्की लक्षात येतं. आणि त्यामुळे भारताच्या बाबतीत मॅक्रो विचार केला की तुमची गडबड झाली. तुम्ही एक छोटा तुकडा निवडा. तुम्ही काय तुम्हाला महत्त्वाचं वाटतं आहे ते कार्य निवडा, ते क्षेत्र निवडा, ती जागा निवडा आणि ते बारीक काम तुम्ही करत राहा. हाच उपाय आहे. आणि हे जेव्हा अधोरेखित होत राहतं अशा माणसांना भेटल्यानंतर त्यावेळेला थोडस आशा थोडीशी वाढते. कारण मगाशी मी बसल्या बसल्या एक माझा विचार मनात येत होता की इतकं सगळं जर काम होतं आहे आणि इतक्या वर्षापासून होत आहे. 3 चळवळींचा उल्लेख झाला की एक चळवळ आम्हाला पुरली नाही, दुसरी करायला लागली, दुसरी पुरली नाही, तिसरी करायला लागली, तिसरी पुरली नाही, लोक तर चौथ्या चळवळीला तर पार अगदी कुठपर्यंत त्याचं कंपॅरिझन करतायत नुकत्याच झालेल्या चौथ्या चळवळीचं. पण आम्हाला या चळवळी पुरत का नाही आहेत हे कशाचं द्योतक आहे? म्हणजे आम्ही जे काम करतो आहे ते फक्त आमच्या विनाशाचीकडे चाललेल्या अधोगतीचा स्पीड फक्त कमी करण्याचं काम करतो आहोत की काय? का पुरत नाहीये हे काम मग आम्हाला? मग आमच्या देशाची ही 70 वर्षातली अशी अवस्था का आहे? इतकं सगळं काम
आम्ही जर म्हणतो आहोत चालू आहे आणि इतकी दिग्गज इतकी मोठी मंडळी आमच्या देशामध्ये आहेत. मला असं वाटतं की आपल्या देशाचा क्रॉस सेक्शन जर लक्षात घेतला तर इतक्या विविध पातळीवरती माणसं आहेत की ते शेवटपर्यंत हे पोहोचवण्यासाठी मला असं वाटतं की ह्या कामाचा प्रचार आणि प्रसार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आत्ता जर आपण इथे जमलेली सगळी लोकं लक्षात घेतली तर पटलेल्या लोकांनाच पटवण्याचं काम आपण करतो आहोत खरं तर. पण ह्याच्या बाहेर जी लोकं आहेत की ज्यांना ह्याचं महत्त्व पटलेलं नाही त्यांना रादर अवेअरच नाही आहेत. आपण कुठे चाललेलो आहोत ह्याबद्दल आम्ही अवेअरच नसू तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही काय करू शकू हे मला जरा जास्त महत्त्वाचं वाटतं. मला माफ करा हा स्वागत म्हणजे कौतुकाचा सोहळा आहे पण तरी सुद्धा या पुरस्काराच्या पलीकडे आपल्याला काही करायला हवं का असं मला फार वाटतं आहे एक फाउंडेशन म्हणून. लेख लिहून साधनेमध्ये त्या प्रत्येकाच्या कार्याचा परिचय त्यांचं मनोगत वगैरे हे सगळं आहेच तो एक प्रयत्न आहेच परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला हे कार्य आणखीन पोहोचवण्यासाठी काही करता येईल का असा विचार माझ्या मनामध्ये येत होता. असो मी जेव्हा उठलो तेव्हा मला वाटलं होतं की मी 3 वाक्य बोलून खाली बसेन परंतु मला बोलण्याचंच ट्रेनिंग मिळालेलं आहे त्याचेच पैसे मी खातो. पैसे खातो म्हणजे अन्न खातो पैसे मिळतात. पण मी म्हणतो तसं की आज माझा खूप एक वैयक्तिक फायदा झाला. अनेक लोकांना मी पहिल्यांदा भेटलो त्यांच्याबद्दल वाचायला ऐकलेलं असून सुद्धा भेट पहिल्यांदा झाली ऐकायला खूप छान मिळालं. ज्या ओळखी झाल्या त्या पुढे जातील अशी आशा मनात आहे आणि खूप छान संध्याकाळ वैयक्तिकरित्या गेली हा भाग एक आहेच परंतु यांच्या निमित्ताने आपल्या देशाचं एक वेगळं रूप एक पॉझिटिव्ह रूप पाहायला मिळालं आणि सभागृह जे भरलेलं आहे ते बघून एक वेगळाच आनंद झालाय. त्यामुळे सगळ्यांचे आभार. दाभोळकरांचे मला लाजवल्याबद्दल आभार 2 तास. आणि परत जेव्हा संधी मिळेल तेव्हा जरूर भेटूया आणि गप्पा करूया.